गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। कर्म भूमि नर देह प्राप्त हे पूर्ण निज भाग्याचे मथित देव नर देह वांछित ते देव केले व्यर्थ विषयार्थी। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवरे मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथबाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान प्रबुद्ध नारायणजी राजा जनकजीला नरदेहाचं महत्व सांगत आहे। राजा या मृत्यू लोकामध्ये या कर्मभूमीमध्ये मनुष्याचा जन्म प्राप्त होणं म्हणजे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे। भाग्याचं सार आहे सार मतीत। कारण या मनुष्य देहाची प्राप्ती कर्मभूमीमध्ये देवांची सुद्धा इच्छा आहे, देवांना सुद्धा वाटतं की मनुष्य देव स्वर्गीचे आमोर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मामा। आणि तो मनुष्य देह प्राप्त होऊन विषयाच्या सुखामध्ये या मनुष्य देहाची माती करून टाक। एवं विषयाची आसक्ती माया ठकिले नेनो किती या लागी विषयाचे विरक्ती करावी गुरु भक्ती तेची सांगू। राजा असा उत्तम प्रकारचा मनुष्य देह प्राप्त होऊन विषयाबद्दलची आसक्ती धरणं म्हणजे मायेमध्ये ठकणं आहे, मायेनं त्याला ठकविलं समजावं। आणि जे विषयाची विरक्ती धरतात गुरुची भक्ती करतात त्यांची तुला लक्षणं सांगतो ऐक बाबा। तस्माद गुरुं प्रपदेत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परे च नश्नातं ब्रह्मण्यु युप क्षमाश्रयम्। जानोनी विषयांचे नश्वरपण पावा वया लागी ब्रह्मपूर्ण सद्गुरुशी अनन्य शरण रिघावे संपूर्ण श्रद्धायुक्त। राजा या मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर या विषयाचा खोटेपणा लक्षात घ्यावा। अरे विषय हे मिथ्या आहेत, खोटे आहेत, हे जरी सुख देत असतील तरी सुख नसून नुसता सुखाचा भास आहे, शेवटी परिणामात दुःखच आहे। आणि मग आपल्याला ब्रह्म व्हायचंय, आपण ब्रह्मच आहोत, ब्रह्म होण्यासाठी त्या बोधावर जाण्यासाठी सद्गुरूला अनन्य भावाने शरण जावं, श्रद्धा ठेवावी सद्गुरूच्या चरणावर आणि त्यांची सेवा करावी। सद्गुरु वचन मात्रे माया तरे नहा निश्चयो राया जेने सद्भावे लागती पाया पावा वया निज स्वार्थू। सद्गुरूच्या वचनानं मात्र निश्चित मायेतून मी तरुण जाऊ शकतो अशा प्रकारचा विश्वास ठेवून अतिशय प्रेमानं सद्भावानं गुरुच्या चरणाला गुरुच्या पायाला लागावं हाच खरा मनुष्य देहाचा स्वार्थ आहे बाबा, असे आमचे नाथ बाबा सांगतात। गुरु ऐसे जे मनने तेही आहे बहुसालपणे ऐकरायाती लक्षणे तुझ कारणे सांगेन। राजा
गुरु कुणाला म्हणाव, गुरुचे लक्षण काय आणि कसं शरण जावं याची तुला माहिती सांगतो आणि गुरु कसे असतात हेही तुला सांगतो. एक वेदा ध्यान गुरु, एक व्याख्यान दाई उदारू, एक ज्योतिष ज्ञानी गंभीरू, परिते सद्गुरु नमनती ज्ञाते. बाबा राजा, बरेच गुरु आहेत या जगतामध्ये, ज्यांनी वेदाचं अध्ययन केलं त्यांनाही गुरुच म्हणतात. जे उदारपणाने व्याख्यान देतात त्यांनाही गुरुच म्हणतात. काही जण हात पाहिला की तुमचं सगळं ज्योतिष सांगतात, भविष्य सांगतात, अतिशय ज्ञान संबंध वाटतात, त्यांनाही काय म्हणतात, गुरुच म्हणतात. परंतु बाबा हे सद्गुरु नाहीत, हे गुरु असतील पण हे सद्गुरु नाहीत असं राजाला प्रबुद्ध नारायणजीचं सांगणं. एक अगमोक्त मंत्र उपासिती, जप करावा विधान युक्ती, मग काय होईल निज प्राप्ती, हे न कळे निश्चिती गुरु शिष्या. राजा, काही जण काय करतात, वेदातल्या मंत्राची उपासना करतात, त्याच्यानंतर शिष्याला मंत्र देतात, त्याचा विधीपूर्वक जप कर असं म्हणतात, परंतु त्यामुळं भगवंताची प्राप्ती गुरुलाही होईल का नाही, शिष्याचा तर प्रश्नच सोडून द्या, गुरुलाही या भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही, शिष्यालाही प्राप्ती होऊ शकत नाही. एक वायू धारणा लाविती, एक नाना लक्षे दाविती, एक हठ योगे गोविती, एक बैसविती महामुद्रा. राजा, बाबा काय काय सांगतात गुरु, काही गुरु सांगतात की बाबा वायू पिऊन राहा म्हणजे प्राणायाम वगैरे शिकवतात. बर, काही गुरु ध्यान दाखवून ध्यान दाखवतात, ध्यान कसं लावायचं. बर, काही गुरु हटयोगाच्या नादी लावतात, काही गुरु भूचरी खेचरी षणमुखी शांभवी अशा अनेक प्रकारच्या मुद्रा लावून आपल्या शिष्याला बसवतात. कसं मग भगवंताची प्राप्ती होती का, सांगता येत नाही. एक ब्रह्मानुवादे चोखटू, तत्व निरूपणी उद्भटू, वैराग्य बोलिका वरिष्ठू, उपजवी विटू उभय भोगांचा. काय सांगतात काही जण, ब्रह्माचं निरूपण करून, ब्रह्माचं निरूपण करण्यात चतुर असतात, काही तत्व निरूपणामध्ये अतिशय हुशार असतात, काही जण वैराग्याचं खूप भाषण देतात, अतिशय भाषण देतात वैराग्याचं. बर, मात्र त्यामुळं विषय भोगाचा वीट निर्माण व्हावा ना, विषय भोगाचा वीट निर्माण होत नाही तर विषय भोगाची आसक्तीच राहते. कैसे निरूपी शुद्ध ब्रह्म, ऐकोनी सात्विका येत प्रेम, परी निज हृदयीचा भ्रम, निरसे ते वर्म निजे. बाबा राजा,
शुद्ध ब्रह्माचं निरूपण ऐकून सात्विक श्रोत्याच्या मनात प्रेमाचं भरतं निर्माण होतं यानं. परंतु स्वतःच्या अंतकरणातला भ्रम कशानं जाईल याच मात्र मर्म त्याला काही कळत नाही. अशा प्रकारचे या जगतामध्ये बरेच गुरु आहेत असं आमच्या नाथबाबांचं सांगणं. प्रबुद्ध नारायणजी राजा जनकजीला सांगतात, शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला सांगतात, वसुदेवजी नामचे देवर्षी नारद मुनी सांगतात, गोपाल कृष्ण भगवान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.